नमस्कार, मी तेजस देसाई तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांच्या नावासमोर इतिहासाचं वलय आहे, ज्यांच्या नावासमोर रोमांचकारी इतिहास आहे आणि एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व दोडामार्ग तालुक्यात एका इतिहासाचं साक्षीदार म्हणून आजही हयात आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवू इच्छितो, त्यांच्याकडे फार मोठा एक पुरावा आहे, स्वातंत्र्य सैनिक ते आहेत, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक। आणि औचित्य असं आहे की 19 तारखेला गोवा मुक्ती दिन आहे आणि एकंदर दोडामार्ग आणि त्यांचा गोवा मुक्ती संग्रामातील जो सहभाग आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार भाई। नमस्कार। तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। मला सुरुवातीला सांगा की ज्यावेळी स्वातंत्र्य संग्रामाच्या हालचाली सुरू होत्या त्यावेळी दोडामार्ग काय स्थिती होती आणि आपण आणि आपले जे साथीदार असतील त्यांनी कशा प्रकारे सहभाग घेतला? दोडामार्ग म्हणजे पहिला सत्याग्रह झाला तो 54 सालात, त्याच्यात कमी सत्याग्रह गेले, पण गोव्याचे लोक स्थानिक आपले हिंदू लोक संपूर्ण लोक इकडे पळून आले होते, कारण तिथं हैदराबादला जी परिस्थिती घटना घडली तशी होईल म्हणून सगळे आपल्याकडे आले। पण त्यावेळेला अख्ख्या गोव्यात जवळजवळ 100 ते 150 सत्याग्रह देते आणि त्याच्यामुळे ते फिसकटणं ते झालं नाही, कारण त्याच्यात काही राजकीय निर्णय वगैरे विरोध केल्यामुळे हे येणारे सत्याग्रहींना थांबून ठेवलं त्या आणि सामोपचारानंतर भेटून देऊन सोडवू म्हणून असं ते नेहमीचं म्हणणं होतं। त्याच्यानंतर जेव्हा हे काय झालं नाही तेव्हा 55 सालात हा मोठा सत्याग्रह, दोडामार्गात जवळजवळ 2000 सत्याग्रही होते भारतातले सगळे होते आणि आपल्या महाराष्ट्रातले सगळे होते। त्याच्यात प्रमुख म्हणजे नागोरे, सेनापती बापट, सुधाताई, सिंधुती, शेळ जोशी वगैरे, मोहन रानडे वगैरे हे सगळे लोक इथूनच त्यावेळेला। आणि त्याच्यानंतर इथं मोठा सत्याग्रह झाला, पण पोर्तुगीजांनी तसे आत घेतले नाही, त्यांना प्रत्येक सीमेवर गावचे लोक उभे केले आणि जी बॅचेस इथून पाठवले होते, कारण इथं त्यावेळेला मोठी नॅशनल काँग्रेस गोवा आमचे लवंडे किंवा हे सगळे जे लोक होते पुढारी गोवायचे हे इथंच ऑफिसर होते, त्याच्यामुळे इथून झालं तर शिवाजी देसाई, जयसिंगराव राणे वगैरे हे सगळे लोक इथूनच हालचाली सगळ्या होते आणि मोठं केंद्र हे इथं इथं दोडा, कारण काय होतं इथं सगळी ऑफिसेस इथंच होती, सेंट्रल एक्साईज सुप्रिंटेंडेंट वगैरे हे सगळे SRTचे मोठे कॅम्प होते इथं आणि त्याच्यामुळे मोठी सगळे। आणि हा मोठा पहिला म्हणजे 17 नंबर हायवे हा दोडामार्गचा, आता तो पत्र येईना नंतर झाला, खरं पत्रालेला जे स्मारक झालं सत्याग्रह आता बांधलंय त्यांना ते खरं इथं व्हायला पाहिजे होतं, तिकडे नाही त्यावेळेला तो अस्तित्वातच नव्हता लोक, तर ते इथं नव्हता ते त्यांना तिकडे केलं, खरं इथं व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही। इथं मोठे सत्याग्रह झाले, खूप काय काही डॉक्टर्स वगैरे पुण्यातून डॉक्टर्सची बॅच मोठी आली होती, 20-25 डॉक्टर, 40-50 नर्सेस वगैरे इथं सगळं होतं हालचाल करायला, आणि सत्याग्रहांना परत खाण्यासाठी ट्रक 4-5 ट्रक भाकऱ्या तिथं त्यांनी गोळा केलेल्या आवाहन करून ते भाकऱ्याचे ट्रक तिखट वगैरे हे सगळं इकडे आलं होतं, कपडे आले होते काही सत्याग्रहाला आणि ते मग 15-20 लोकांची तुकडे घेऊन त्यांना गोव्यात पाठवले, कुठं इकडून थोडे माटण्यातून पाठवले,
थोडं इकडून पाठवले असे वेगवेगळ्या ठिकाणावरून चोर वाटेना पाय वाटेना आणि जेणेकरून ते आत जाऊ शकतील असं. त्याच्यापैकी सेनापती बापट आणि नागव गोरे ह्यांना ह्या लाटफ्यात नाताची फॅक्टरी झाली नेसले तेव्हा ते जंगल तिथून ते बरोबर कुठं उतरले बोरद्यात उतरले तिथं ती ह्याची फॅक्टरी साबणाची फॅक्टरी होती की त्यांनी त्यांना तिथं सध्याला होत्या त्या चाळीस लोक त्यांच्याबरोबर होते आणि तिथं मग त्यांना मारहाण वगैरे केली. गोऱ्यांना मग त्यांना पोर्तुगालला पाठवलं. सेनापती बापटांना इकडे पाठवलं. सेनापती म्हणजे त्याची कल्पना काय होती सेनापती म्हणजे मैत्रीचा कोणतरी मोठा माणूस येणार. मग त्यांना विचारलं की सेनापती कोण तर मी म्हणाले आता हा साधा माणूस धोतर सदरा आणि जॅकेटाने गांधी टोपी ते म्हणाले नाही तू फोट उडायचा म्हटलं का उचलला तुझ्या मारून त्याला आडून पाडलं नाही हो मला सेनापती बापट म्हणतात तरी त्यांना शेवट सेनापती बापटांची शैली होती शेंडे करून उतरली तुटली ती त्याच्यात खिशात घातली नागोरे पकडल्याने आणि मग ते पोर्तुगालला होते अडीच वर्षामध्ये आणि बाकीचे मारहाण करून खूप लोकांना कोणाचे हातपाय तोडले मारल्याने दोनचे मारून मारून कोणाचे डोळे फुटले जायबंदी बरेच सत्याग्रही झाले. मग आपल्या हद्दीवर आणून ते जोडायचे एकाला हाताला धरायचं एकाला पायाला असं असं करून आपल्या हद्दीत फेकून द्यायचे आणि मग आपले स्थानिक लोक किंवा हे टेम्परेचर घेऊन जाऊन त्यांना उचलून आणून त्यावर औषध उपचार करायचे असे हजारो सत्य आहे. काश्मीरवरून एक 20 लोकांची बॅग आली होती कुठून काश्मीरवरून म्हणजे सांगा ते कोण उद्या मानधन मिळणार पैसे मिळणार ह्याच्यासाठी आज नव्हते. उद्देश एकच की भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाला म्हणतायचे मुळात जोपर्यंत दादरा नगर हवेली गोवा स्वतंत्र होत नाही तोपर्यंत पूर्ण भारत स्वतंत्र झाला नाही हा उद्देश होता. तो स्वतंत्र करूया आणि याला कारणीभूत सत्याग्रह वगैरे करूया करायला लोहिया जेव्हा 46 सालात त्यानं मडगावला सत्याग्रह केला 46 सालात ते खरं विश्रांती सत्याग्रह होते प्रकृती बरी नाही म्हणून मित्राकडे आणि मग त्यांनी पोर्तुगीजांची ती कारवाई वगैरे बघितली आणि त्यांनी इंद्रिया मैदानावर ते लोकांना गोळा करून त्यांना सत्याग्रह केला. तिथून हे सुरुवात खरे सत्याग्रही जे होते ते गोळ्याहून अधिक अपग्रस्त होते. कुठं महाराष्ट्रातले तर झाडू सगळ्या जिल्ह्यात माझ्याकडे लिस्ट आहे त्यांची सगळ्यांची नावं वगैरे तर सगळ्या जिल्ह्यातले लोक इथं होते. मला सांगा असं सुद्धा ऐतिवाद आहे की गोवा जेव्हा मुक्त झाला पोर्तुगीजांच्या जोखडातून त्यावेळी दोडामार्गात भव्य मिरवणूक निघाली होती त्यामध्ये तुझा तुम्ही समाविष्ट झालेला होता तो काय प्रसंग होता कशी मिरवणूक निघाली होती ते सत्याग्रही वगैरे आले ना त्याच्यामुळं भव्य मिरवणूक सगळ्यांनी म्हणून काढली बाहेर त्याने इकडे इकडच्या वगैरे एक उत्साह निर्माण करणं कुठं सत्याग्रहात उत्साह निर्माण करणं आणि जोश घेऊन मग गोव्यात प्रवेश करणं हा त्याचा मागचा उद्देश होता. ते जे आंदोलन होतं आणि आत्ताचे जे आंदोलन होतं त्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो ते आंदोलनाचे जे साक्षीदार आहात गोवा मुक्ती संग्रामापासून ते आता छोटी मोठी जी आंदोलनं राजकीय होतात सामाजिक होतात काय फरक तुम्हाला जाणवतो ती पिढी आणि ही पिढी खूप फरक. त्यावेळेला देश हेच मानून ते लोक काम करत सार्वजनिक ठिकाणी देखील आपल्या गावात काहीतरी झालं पाहिजे म्हणून श्रमदान करून करत होते गावात देखील श्रमदान रस्ते करायचे झाले तरी सगळे जमले तर रस्ता करूया आणि त्यावेळेचा आणि आताच्यात खूप फरक आहे. आता कसं पैशासाठी लोक काम करतात आपल्या गावच्या विकासासाठी मला तर वाटत नाही आपला बाबाला विकास व्हावा चांगला काम व्हावं म्हणून कुठची ग्रामपंचायत म्हणा किंवा हे कमिशनसाठी काम करतात असं माझं मत आहे.
जर विकास करायचा झाला तर मी इथेही सरपंच होतो ना त्यावेळेला. मी किती कामं केली एस टी त्यांची जागा मी घेऊन घेतली त्यावेळेला 80 सालात 2 एकर जागा नळे जाणार माझी टेलिफोन रिक्षेल माझं अशी कितीतरी कामं त्यावेळेस. पण आपण पैशाच्या बाबतीत काही नव्हतं ना, विकास हात झाल्यावर भेटशील देखील त्यावेळेला मी सभापती होतो नंतर सावंतवाडी तालुक्याचा. त्यावेळेला देखील विकास बराच केला ना, पण आपण कधी असं केलं नाही की असं करून फिरवलं नाही. आजही तुम्हाला कल्पना आहे असं. त्याच्यानंतर आपण विकासाच्या दृष्टीने विचार केला जेव्हा जिल्ह्याचं विभाजन झालं, कारण आपलीच मागणी होती रत्नागिरी दूर पडते म्हणून जिल्ह्याचं विभाजन. अंत्योदय जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना ते विभाजन करून रत्नागिरी जिल्ह्याचे 2 केले. त्याच्यात आपला चिरंजीव त्यावेळेला देखील आणि 20 दिवस सावंतवाडी तुरुंगात आम्हाला ठेवले होते. नाही म्हटले तरी भाई सावंत वगैरे हे सगळेजण आणि ते तुरुंगात होतो सावंतवाडी 20 दिवस काही गडबड करू नये म्हणून दामून ठेवलं होतं. आणि त्याच्यामुळं जिल्ह्याचं विभाजन झालं. विभाजन झाल्याबरोबर आमची पंचायत समिती डिझॉल्व्ह 2 जाण्यामुळे मग मी म्हटलं असं की आता राजकारण पुरे पुढचं आहे तेवढं चालू ठेवूया बंद नाही. पण म्हणून पण विकासाच्या दृष्टीनं आपण करूया. तर विकास म्हणजे मूळ कुठं आहे तर शैक्षणिक सुविधा ज्या वेळेला होती माणूस सुशिक्षित होईल त्यावेळेला तो आपला विकास होईल. कारण आतापर्यंतच्या अनुभव इथं किती होतं 34% शाळा गुंजवाड्यालाच फक्त 1 7वी शाळा होती आणि नाहीतर बांध आपल्याकडचे कोण जाणार. त्याच्यामुळे इथं शैक्षणिक सुविधाच नव्हत्या आणि म्हणून डिझॉल्व्ह झाल्यानंतर आणि ती शाळा सुरू केली संस्था कशी कसंही जवळ शिक्षण प्रसारक मंडळ आणि पहिलं हॉस्टेल काढलं ते आणि गोरगरिबांना शिक्षण देण्याची इथं राहण्याची व्यवस्था केली. त्याच्यानंतर सोनावरला झालं पाटियाला झालं अशा ह्या शाळा काढत गेल्या. आणि कारण असं की मुलांना शिक्षण मिळावं. आतापर्यंत आपण जर अभ्यास केला तर बघत होतो की सगळ्या खात्यात लोक उच्च लोक बाहेर त्याने आपले कोण नाही कारण शिक्षणही नाही सुविधा नाही ट्रेनिंग सेंटरही नाही. हे सगळं बघून आपण की शैक्षणिक सुविधा काय नाही तर सोनार सारख्याला त्यावेळेला कोणी हायस्कूल काढलं नसतं. तर मी आणि आमच्या सोनू सावळ किराळीवरून चालत जात होतो त्यावेळेला. त्यावेळेला हे इकडचे कुडाले आमचे सिंगल करत होते घामाघून जाता. पण आज किती मुळ डॉक्टर इंजिनियर झाले. नमस्कार. हे होते सूर्यकांत उर्फ भाई परमेकर ज्यांचा गोवा मुक्ती संग्रामात सहभाग होता आणि ते आजचे जिवंत पुरावे आहेत. त्यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे. भाई धन्यवाद. आणि कोरोनासारख्या सुद्धा महामारीमध्ये यानंतर कुठचाही जरी आजार आला तरी आपल्यासारख्या इतिहासाची साक्षीदार असणाऱ्या व्यक्तिमत्वाला दीर्घायुष्य लावो ही तरुण भारतच्या वतीने प्रार्थना ईश्वरचरणी प्रार्थना या ठिकाणी थांबतो. जय. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर.